तर दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. अवघ्या 24 तासांच्या आत सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावण्याचा निर्णय दिल्यानंतर फक्त 24 तासांच्या आत लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आणि अर्थातच काँग्रेसच नाही तर देशभरातल्या विरोधी पक्षांकडून या संपूर्ण कारवाईचा निषेध करण्यात येतोय. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विरोधी पक्षांनी सभात्याग केला राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून. राहुल गांधी यांच्यासाठी हा प्रचंड मोठा झटका आहे मात्र काँग्रेससाठी सुद्धा. मात्र या सगळ्याचे परिणाम येत्या वर्षभरामध्ये कसे होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. कारण राहुल गांधी यांच्यावर झालेल्या या कारवाईनंतर राहुल गांधी यांची प्रतिमा नेमकी उजळते की त्यांच्या प्रतिमेला धक्का लागतो हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल आणि त्यावरूनच या कारवाईचे खरे पडसाद काय उमटतात हेही स्पष्ट होईल. ही कारवाई होत असताना गेल्या काही दिवसांमधल्या लोकसभेमधल्या सगळ्या घटना सुद्धा दुर्लक्षित करता येण्यासारख्या नाही. राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्या राहुल गांधी यांनी अदानींसंदर्भातलं एक निवेदन लोकसभेमध्ये केलं होतं. त्याच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पंतप्रधानांनी त्यावर उत्तर द्यावं अशी मागणी केली होती आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर टीका झाली होती. प्रामुख्यानं राहुल गांधी यांनी देशाबाहेर एका कार्यक्रमामध्ये केलेल्या त्यांच्या वक्तव्यांवरून आणि इथूनच संपूर्ण आणि या सगळ्याचे पडसाद आता लोकसभेमध्ये उमटताना पाहायला मिळतात. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांची प्रतिक्रिया येते ती जाणून घेऊया. तो मालूम था हमको मोदी जी डरते क्यों है. हमको तो मालूम था कि मोदी जी राहुल जी की भाषणों को बर्दाश्त नहीं कर पाएंगे. अगर उनका मन साफ होता, अगर हिंडनबर्ग रिपोर्ट में और मोदी और अडानी जी के कोई घपले नहीं होते तो क्या कोई प्रधानमंत्री अपने इस बात से कभी चर्चा करने से हटता? क्या राजीव गांधी जी पर बोफर्स का आरोप नहीं लगा था? वो बेदाग निकले और बेदाग निकलने के साथ साथ उन्होंने साहस वाला कहा कि हां जेपीसी करिए. अरे 7 बार जेपीसी हो चुकी है लोकसभा में, क्यों डरते हैं? कोको कोला के अंदर कैसा उसके क्या क्या है उस तक जेपीसी हुई है और ये हिंडनबर्ग रिपोर्ट जिसमें कि लाखों लोगों के करोड़ों रुपए डूब गए, 10 लाख करोड़ डूबे हैं लोगों के, बैंकों का पैसा डूब रहा है, उसकी जांच तक नहीं होगी? तर जेपीसीची मागणी केल्यामुळेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली असा आरोप वारंवार काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. आणि यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची प्रतिक्रिया येते. केंद्र शासनानं भारतीय जनता पार्टी सरकारनं आपली त्या ठिकाणी अरेरावी सत्तेची मस्ती आणि लोकशाहीला चिरडण्यासाठी भूमिका ह्या तिन्ही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. तुमची भूमिका काय असणार आहे काँग्रेसची पुढची? 100% आम्ही हा विषय घेऊन लोकांपर्यंत जाऊ. आणि राहुल गांधी पहिले म्हटलं होतं काय, देशाची लोकशाही संपत आलेली आहे, चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याला आता पाठपुरा त्यात झालेला ह्या कृतीवर लक्ष देईल. पण आम्ही तर सगळ्याचं उत्तर 2024 निवडणुकीत देऊ. लोकसभा सचिवालयानं राहुल गांधी यांच्या खासदारकीबाबत केलेल्या कारवाईनंतर काँग्रेसच्या प्रतिक्रिया. जनता पार्टी की सरकार उत्तर प्रदेश में आई है, उन्होंने प्रशासन और सरकार का साथ लेकर के पहले तो झूठे मुकदमे लगवाए और कई ऐसे मौके आए हैं जहां पर प्रशासन ने और शासन ने मिलकर के समाजवादी पार्टी के कई सदस्यों की सदस्यता ली है. आप याद कीजिए, मोहम्मद आजम खान साहब उनकी सदस्यता गई, उनके बेटे अब्दुल्ला उनकी सदस्यता गई, इसी तरह समाजवादी पार्टी के जो सिटिंग MLAs हैं उन पर केस लगाना, इरफान सोलंकी कानपुर और एक अधिकारी बुलाया गया, बाहर से लाया गया, दूसरे प्रदेश के कैडर के अधिकारी को बुला करके ये निर्देश दिए शासन ने और सरकार ने कि आपको इसकी सदस्यता लेनी है. अभी 2 दिन पहले अगर आपको याद हो, विधायक इरफान ने खुद कहा कि ये मेरी सदस्यता लेना चाहते हैं, इसकी वजह से अन्याय कर रहे हैं. उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी के कई सदस्यों की सदस्यता इन्होंने बीजेपी के लोगों ने ली है. आज कांग्रेस के पार्टी के सबसे बड़े नेता की सदस्यता गई है. और अगर हम इसी तरह देखेंगे अगर
ऐसे मुकदमे देखेंगे तो बीजेपी वालों की तो कईयों की सस्ता नहीं बचेगी। जो भाषा या जिस तरह के उनके स्टेटमेंट्स हैं, अगर उन पर सच्ची कार्रवाई हो जाए तो बहुत सारे भारतीय जनता पार्टी के सदस्यों की भी सदस्यता चली जाएगी। ये जानबूझ करके जो असली मुद्दे हैं, महंगाई, बेरोजगारी और इनके ही मित्र उद्योगपति जिन्होंने पैसा भारत का डुबाया है, उन पर ये बहस नहीं करना चाहते, उनसे ध्यान हटाने के लिए ये कांग्रेस पार्टी के नेता के साथ हुआ है, समाजवादियों के साथ पहले हो चुका है। 2024 के चुनाव को लेकर आप तमाम दलों से मिल रहे हैं, क्या तैयारी है? रोपवे वगैरह तमाम करोड़ों योजना शिलान्यास। अच्छा, जा गया है तो शिलान्यास होगा। सवाल ये था, अब तो उद्घाटन होना चाहिए था। जिस सरकार को इतने सालों साल काम करने का मौका मिला हो, 10 साल की सरकार हो गई दिल्ली की, यूपी की 7वां बजट अब आया है, तो 7 बजट वो और 10 बजट वो, 17 बजट का हिसाब किताब, वो भी 24 से पहले इस तरह के आयोजन करना केवल वोट के लिए। और जनता ये जानती है कि महंगाई इन्होंने बढ़ाई, बेरोजगारी इन्होंने बढ़ाई, किसान की आय दोगुनी नहीं हुई, लॉ एंड ऑर्डर में इनका फेलियर है, विदेश पैसा। तर समाजवादी पार्टीच्या बाबतीत हे अनेकदा घडले, काँग्रेसच्या सर्वात महत्त्वाच्या नेत्याच्या बाबतीत हे घडणं ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली। आणि चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली काम करतात असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय लोकसभा सचिवालयाच्या निर्णयानंतर। चोराला चोर म्हणणं हाच आपल्या देशामध्ये गुन्हा ठरला अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंची राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर। या संदर्भातली अपडेट वैभव परब आपल्याला देत आहेत। वैभव, कविता, हुकुमशाहीचा अंताला सुरुवात झालेली आहे अशी प्रतिक्रिया आहे ती उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। त्यांनी त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती पाठवलेली आहे, त्यामध्ये ते असं म्हणतात की राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आलेली आहे। चोराला चोर म्हणणे ह्या आपल्या देशात गुन्हा ठरला आहे। चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेलेली आहे। लोकशाहीचं हे सरळ सरळ हत्याकांड आहे, सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत, हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे, फक्त लढाईला दिशा द्यायला दिशा द्यावी लागेल असं उद्धव ठाकरे म्हणतात। त्यामुळे पुढे या आंदोलनात आता उद्धव ठाकरे देखील सहभागी झालेले आहेत, त्यांचे आमदार खासदार देखील आता यामध्ये हळूहळू सहभागी होताना दिसतील। आणि दुसरीकडे म्हणजे आता या राहुल गांधी यांच्यावर जी सुनावणी करण्यात आलेली आहे त्यावरनं आता पुढे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा गट हा नेमका आता काय पुढे भूमिका घेतोय, राज्यभरात काय आंदोलनं करतात हे देखील महत्वाचं असणार आहे। कारण त्यावरनं ही महाविकास आघाडीची ताकद ही काँग्रेस सोबत एकत्र असल्याचं त्यांना दाखवता येईल। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। वैभव, एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।